महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं धबधब्याजवळ सायरन बसवण्यात आल्याची माहिती किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली आहे। पाहूयात। सुरू आहे आणि वेळोवेळी पैनगंगा नदी किंवा ते जे नाले आहेत नदीला जोडणारे तर त्यातून अतिवृष्टी झाल्यामुळे किनवटमध्ये असेल किंवा वर्षा भागामध्ये असेल अतिवृष्टी झाल्यामुळे जे धोक्याची पातळी नदीकडून ओलांडली जाते तर त्यासंबंधी आपण नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने विविध सूचना दिलेल्या आहेत आणि काळजी घेतलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून सहस्त्रकुंड हा जो एक नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि पॉप्युलर असं पर्यटन स्थळ आहे तर त्या ठिकाणी धबधबा आहे। इथून बऱ्याचदा लोक तो धबधबा ओलांडण्याचा प्रयत्न करतात किंवा अति उत्साहामध्ये धबधब्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून अतिशय दुर्दैवी अशा दुर्घटना घडलेल्या आहेत। त्या थांबवण्यासाठी आपण तालुका प्रशासनाच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी व मान्य सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सायरन बसवलेला आहे। तर जेव्हा जेव्हा सहस्त्रकुंड धबधब्याच्या वरच्या बाजूला जिथे मंगळूर असेल किंवा मुरली असेल त्या बाजूला जर धोक्याची पातळी नदीने ओलांडली आणि पाणी सोडलं तर इमिजिएटली तो सायरन आपण जो सहस्त्रकुंडला बसवलेला आहे त्या ठिकाणी सायरन वाजेल आणि सतर्कतेचा इशारा आपण सर्वांना दिला जाईल आणि त्यातून दुर्घटना ह्या थांबल्या जातील। त्याचप्रकारे किनवटच्या हद्दीमध्ये जी पैनगंगा नदी वाहते त्या हद्दीवरती जेवढीही गावं आहेत तर त्या सर्व गावांना सुद्धा आपण रिपोर्ट करतो आणि सतर्कतेचा इशारा आपण वेळोवेळी त्यांना देतो। या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि नदीकाठची जी काही गावं असतील तर त्या ठिकाणी आपण सतर्क राहून आणि नदीच्या पाण्यामध्ये कुणीही जास्त उतरू नये।